नमस्कार, मी प्रिया, प्रियाज लाईफस्टाईलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. हे आहे माझ्या घरातले हॉल. तो जेव्हा नीटनेटका आणि स्वच्छ असतो तेव्हा अशा प्रकारे छान असा दिसतो. परंतु दिवसभर त्याची खूप खराब अशी अवस्था झालेली असते. सगळ्या वस्तू या इकडच्या तिकडे असतात, परंतु जेव्हा सगळं आवरून ठेवलेलं असतं, स्वच्छ केलेलं असतं, तेव्हा अशा प्रकारे माझा हॉल दिसतो. माझ्या घरामध्ये छोटं बाळ असल्यामुळे सगळं सामान इकडे तिकडे झालेलं असतं. संध्याकाळपर्यंत माझ्या घराची अशी अवस्था झालेली असते. सांगी एकही वस्तू जागच्या जागी राहू देत नाही. त्यामुळे रोज रात्री झोपताना मी घर कसं स्वच्छ करून झोपते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळी स्वच्छता करणार आहे, त्यामुळे मी सोफा सेटचे कवर आणि सगळे पिलो बाजूला काढून घेतो आणि सानवीचे सगळे खेळणी येथे सोफा सेटवर आणि टेबलवर ठेवून घेतले. शोकेशमध्ये खूप सारा पसारा झाला आहे, तोही आज मी नीट करणार आहे. सोफा सेटचे कवर जे मला धुवायचे होते ते मी मशीनला लावून दिले होते. त्यानंतर शोकेस वगैरे क्लीन करून घेतलं. त्यावर स्प्रे करून एका कोरड्या कपड्याने सगळं पुसून घेतलं. त्यामुळे फर्निचर अगदी चकाचक दिसतं. एकदम चकाचक दिसायला लागली. त्यानंतर घरामध्ये गालीच्या आणि सानवीची सगळी भांडी व्यवस्थित अरेंज केली. तोपर्यंत सोफा सेटचे कवरही सुकले होते, तेही सोफ्यावर टाकून घेतले. अशा प्रकारे मी रोज संध्याकाळी माझा हॉल आवरून मगच झोपते. त्यामुळे सकाळी घर एकदम टापटीप आणि नेटनेटकं दिसतं. उठल्या उठल्या आपल्याला हापासारा आवरावा लागत नाही. माझ्या हॉलमध्ये अशा दोन्ही बाजूनी सोफा सेट ठेवलेला आहे. भिंतीवर येथे मध्यभागी सानवीची आणि आमची फोटो फ्रेम लावलेली आहे. सोफ्याच्या जवळच सानवीची सगळी भांडी अशा प्रकारे मी ठेवून घेतलेली आहे. या शोकेशमध्ये खूप सारं सामान बसतं. त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये मिस्टरांच्या सगळ्या ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत. तुम्हाला माझा या हा हॉल कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.